विधानसभा निवडणूक आता जवळ आला आहे आणि त्याकरता महायुतीने जोरदार तयारी सुरू केली आहे. त्याकरता त्यांच्याकडून एक समिती देखील स्थापन करण्यात आली होती आणि त्या समितीमध्ये किरीट सोमय्या यांचं देखील नाव आलं होतं. मात्र त्या समितीमध्ये जो त्यांना पद देण्यात आला होता तो किरीट सोमय्या यांच्याकडून नाकारण्यात आला आहे आणि त्याच विषयावर बातचीत करण्यासाठी आपल्यावर स्वतः किरीट सोमय्या आहेत. सर, काय सांगाल, एक महत्त्वपूर्ण पद, एक महत्त्वपूर्ण जबाबदारी तुम्हाला देण्यात आली होती, जबाबदारी नाकारली आहे, बरेचसे पक्षाचे वरिष्ठ नेते नाराज आहे, मात्र तुमच्या चेहऱ्यावर एक स्माईल सुद्धा आपल्याला दिसत आहे. कुठे नाराज होण्याचा प्रश्नच नाही. आणि काम करण्यासाठी, प्रचार करण्यासाठी कुठल्या पदाची गरज नाही हे आता त्या नेत्यांनाही माहीत आहे आणि जनतेलाही. छोटासा मुद्दा होता, मी अनेक प्रकारची काम करतोय, करत राहावं असं पक्ष नेत्यांची इच्छा आहे आणि म्हणून कुठलं तरी एखाद सेपूट लावण्याची किरीट सोमय्याला गरज नाही हे मी त्यांना विनंती केली आणि म्हणून त्यांनी ते पर्टिक्युलर काम दुसऱ्या एकाला दिलं आहे. ह्या सगळ्या प्रचारात प्रखरताने मी गेले 5.5 वर्ष लढत आहेत, पुन्हा महायुती सरकार विधानसभेत येणार याबद्दल माझ्या मनात शंका नाही आहे. पण सर, आपण जर पाहिलं 2019 तुम्हाला तिकीट नाकारण्यात आली होती, 2024 तिकीट नाकारण्यात आली, त्याच गोष्टीचा मनात कुठे ना कुठेतरी नाराजगी तुमच्या अजून देखील आहे का? ते अंतर आहे ना तुमच्या आणि माझ्यामध्ये. तुम्ही त्याला नाकारणं शब्द वापरता, अर्थात तुम्हाला पब्लिसिटी ते तुमच्या TRP ची असते. प्रश्न नाही नाकारण्याचा. 2019 स्पष्टपणे पक्षाने मला सांगितलं होतं, जगाला माहीत होतं, मीडियालाही माहीत होतं, उद्धव ठाकरेंनी अट टाकली होती की किरीट तुम्हाला तिकीट देता येणार नाही. तर ठीक आहे, पक्षाला मी सांगितलं, पक्ष मोठा आहे म्हणून त्यावेळी आम्हीच सांगितलं, दुसऱ्यांना उभं करूया, आपण खासदार निवडून आणूया, आपल्याला मोदीजींना प्रधानमंत्री. 2024 मला नंतर अशी कुठली काही गरजच नाही, कारण की 5.5 वर्षात ज्या पद्धतीने ठाकरे सरकारचं माफिया राज संपवलं ना, ते खूप मोठं आहे. सर, मात्र आपण जर पाहिलं आता ज्या निवडणुका झाल्या नुकताच लोकसभेच्या, त्यामध्ये भाजपला खूप मोठा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि यंदा आता विधानसभा निवडणुकीत देखील फटका पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि या अशा सर्व गोष्टीमध्ये फटका ना पडावा त्यासाठी तुमच्यावर एक मोठी जबाबदारी दिली, मात्र ती जबाबदारी तुम्ही नाकारतात आहे. कुठे ना कुठे भाजपला पुढे तुम्ही खोटं बोलू नका, तुम्ही प्रश्न विचारू शकता. कुठली जबाबदारी आणि काम नाकारलेलं नाही, ते सगळी कामं मीच करतोय आणि करत राहणार आहे. भ्रम उभं करण्याची गरज नाही आहे. आणि लोकसभेत काय फटका फटका पडला 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 नाही. लोकसभेत 3rd time मोदी निवडून आले, प्रधानमंत्री झाले, आता मस्त सरकार सुरू आहे. महाराष्ट्रात मुस्लिम मतांमध्ये वोट जिहाद जे उद्धव ठाकरेंनी आणि राहुल गांधींनी, त्यामुळे ते सगळी मतं एका ठिकाणी गेली. एकंदर मतं काय फार अंतर नाही आहे म्हणून जागा मोठ्या प्रमाणात कमी झाल्या. परंतु उद्धव ठाकरेचा नकलीपणा, दुटप्पीपणा आता जनतेचा समोर आला आहे. तिथे ते भिंडी बाजारमध्ये जाऊन सांगायत मशीद को डबले फेजाय देंगे आणि इथे येऊन बाळासाहेबांचं नाव घेऊन भगवा वस्त्र. आता मराठी लोकांनाही कळलं आहे उद्धव ठाकरे यांचा ढोंगीपणा आणि विधानसभेत हे आता बाहेर येणार. आणि विकास जे शिंदे फडणवीस महायुती सरकारनी पुन्हा धोरात मेट्रोचं काम सुरू आहे. लाडली बहिणा 1.5 कोटी त्या ताई आणि माईना आधार देण्यात आलाय. त्या शेतकऱ्यांना त्यांचा विमाचा पैसा मिळतोय. एका बाजूला कोस्टल रोड असेल, दुसऱ्या बाजूला अटल सेतू. विकास वर विश्वास म्हणजे महायुती सरकार. सर, भाजपमध्ये एवढ्या खासदार आहेत, मात्र तुम्ही एक अशा खासदारांमधून आहे जे डायरेक्ट महाराष्ट्रामध्ये असेल, जे डायरेक्ट वरिष्ठ नेत्यांच्या टचमध्ये आहे आणि केंद्रामध्ये असेल तुम्ही डायरेक्ट वरिष्ठ नेत्यांच्या टचमध्ये, तुम्हाला पर्सनली ते खासदार म्हणून ओळखायचे. किरीट सोमय्या एक व्यक्ती महाराष्ट्रामध्ये एवढं जोराने काम करतोय, जेव्हा हे तुम्ही हा पद नाकारला तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया होती? काय नाही, वय काय पद नाही आहे, का कमिटीचं सदस्य, त्याची गरज नाही आहे. आता या पक्षाने आणि महाराष्ट्राच्या जनतेमुळे आता किरीट सोमय्या हे व्यक्ती मोठं झालं. आता अशा प्रकारच्या कमिटीचं 52 दुसऱ्यांना संधी द्यावी म्हणजे तोही कार्यकर्ता मोठा होणार. केंद्र असो की महाराष्ट्र असो,
पार्टी येतो सरकार येतो, लोकांना विश्वास आहे आणि त्या आधारावर आम्ही काम करतोय. आता उद्धव ठाकरे सरकारने त्या 33 महिन्यात जी माफियागिरी केली होती तेही आता जनतेच्या पुढे आम्ही मांडणार की एका बाजूला त्यांनी फक्त माफियागिरी केली होती, दुसऱ्या बाजूला ह्या 24 महिन्यात शिंदे फडणवीस आणि महायुती सरकारने महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातला पहिला क्रमांकाचा राज्य बनवण्याच्या दृष्टीने वाटचाल केली आहे. लोकांचा विश्वास निश्चित विधानसभेत प्राप्त होणार. सर, जसं तुम्ही यावेळेला आता जो पद नाकारला आहे, पुढे जाऊन जर तुम्हाला पक्षाने तिकीट सुद्धा नाकारली तरी तुम्ही अशाच पद्धतीने काम करत राहाल का? आता आहे ना, तुम्ही छोटे म्हणत आहात म्हणून तुम्ही पद नाकारलं, तिकीट नाकारलं, म्हणजे तुम्ही म्हणजे काही समाजात येथे लोक असतात. भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता असतो ते देशासाठी, नेशन फर्स्ट पार्टी सेकंड, त्या भावनेने काम करतोय. तुम्ही मला सांगा, गेल्या 5.5 वर्षात एक दमडीचा फरक पडला, कुठं किरीट तुम्ही डबल झुनून, 3 त्या उद्धव ठाकरेच्या गुंडांनी माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला तरी आम्ही कमी पडलो नाही. आणि त्यामुळे जे विश्वास पार्टीचा दिल्लीचा नेत्यांनी माझा व्यक्त केलं त्या आधारावर विधानसभेत पण दुप्पट ताकदीने मी कामाला लागलो आहे. किरीट तुम्हाकडे 5.5 वर्ष कुठलंही पद नव्हतं. मी यावेळी बावनकुळे आणि फडणवीसने हा टास्क का केला, मी त्यांना विचारलं का काय गरज आहे. मी सामान्य कार्यकर्ता म्हणून अधिक प्रभावी आहे. सर, जसं तुम्ही आता म्हणत आहे की यापुढे असंच काम करत राहील, मात्र एक प्रत्येक मनोकामना असते, एक इच्छा असते, अशी तुमची पक्षाकडून सध्या तरी काय इच्छा अपेक्षा आहे की ठीक आहे मी विधानसभेपर्यंत बिना कुठल्या पदाची या बिना कुठल्या पोस्टवरती काम करेल, पण यापुढे तुमची काय अपेक्षा आहे पक्षाकडून? आता आपण गणरायाचे दर्शन घेतले, तुम्ही पण माझ्या सोबत गणरायाला चरणी मी प्रार्थना येथेच केली की जे महाराष्ट्रात या ठाकरेंनी 33 महिन्यात ज्या ठाकरे सरकारने महाराष्ट्राची वाट लावली ते पुन्हा महाराष्ट्राला विकासाच्या वाटचालसाठी माझा पण थोडा हातभार लावावा एवढी सद्बुद्धी मला दे, हीच प्रार्थना. हातभार मग विधानसभा आमदार म्हणून, खासदार म्हणून की कशा पद्धतीने? तुम्ही पत्रकार म्हणून पण हातभार लावतात, प्रत्येक नागरिक हातभार लावतो, त्यासाठी आमदार ना आमदार खासदार या पदाची गरज असते असं मी मानत नाही आहे. पक्ष, लोकतंत्र आणि महाराष्ट्र मजबूत करण्यासाठी एक सामान्य कार्यकर्ता किरीट सोमय्या काफी आहे. नक्कीच आपल्यासोबत किरीट सोमय्या होते. मागच्या 5.5 वर्षापासून बिना कुठल्या पदाची एक सामान्य कार्यकर्त्याप्रमाणे मी काम करतो, असं देखील पुढे काम मी करत राहील अशी भावना त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली आहे. कॅमेरा पर्सन नितीनसह मी रिद्धेश हातीम, पुढारी न्यूज, मुंबई.